सगळ्यांचं स्वागत. आज लाईव्ह ट्रेन माझा एक सहयोगी ज्याने काल दिवसभर अबोडा येथे घडलेली जी घटना आहे, यावल तालुक्यातील किनगाव फाट्या किनगावजवळ एक जो ट्रक पलटी झाला होता, आयसर घेऊन आयसरमधील जे 15 मजुरांचा जो मृत्यू झाला होता, ती बातमी सर्वप्रथम आपल्या सर्व प्रेक्षकांचा पर्यंत पोहोचवण्याचं काम ज्याने केलं होतं तो माझा सहयोगी शालिक महाजन, जो रावेरचा प्रतिनिधी आहे लाईव्ह ट्रेंडचा, तो आणि मी आज आम्ही दोघे अबोडा ह्या गावात गेलो होतो. रावेर तालुक्यातील हे जे गाव आहे, 500-600 लोकवस्तीचं हे गाव आहे, आणि त्या गावात आम्हाला काय आढळून आलेलं आहे, या अपघातानंतर त्या गावातली काय नेमकी परिस्थिती आहे आम्ही तुम्हाला ह्या रिपोर्टमध्ये सांगणार आहोत. तत्पूर्वी ह्या अपघाताचं ज्याने वृत्तांकन केलेलं आहे त्या शालिकला आपण विचारू. शालिक, त्या ठिकाणी तू होतास, काय नेमकी परिस्थिती होती, किती वाजता हा अपघात झाला आणि काय नेमकं घडलं? सचिन, मला जसंही या अपघाताबद्दल समजलं, म्हणजे सकाळी मॅक्झिमम 6:30 वाजता मला या संदर्भात एक माझ्या तिकडलं समजलं सूत्रांकडून की असा असा अपघात झालेला आहे आणि किनगाव जो झालेला अपघात आहे तो, आणि मला वाटलं ठीक आहे, सो की अपघात झाला असेल, परंतु मी माझे तिकडलं जे आपले सहकारी त्यांना पण सांगितलं, परंतु त्या अपघातात मी अजून चौकशी केली असतं तर मला समजलं की त्या अपघातात जे काही मजूर, म्हणजे अबोड्यातून जे मजूर मजुरीसाठी धुड्याला गेले होते, ते मजूर त्या ट्रकमध्ये होते आणि तो ट्रक आयसर ट्रक तो पलटी झाला होता आणि त्याच्यात ते काही मजूर दाबले गेले आणि 3 वाजताची घटना होती आणि रात्री ते 15 मजूर डेड झाले असं त्यांनी मला सांगितलं याच्यातले, आणि ते पूर्ण रावेर तालुक्यातले. मला ती घटना ऐकून शॉक झाला, म्हटलं परमेश्वरा ही कशी घटना, आणि इथलं सकाळी ती घटना खोटी ठरावी असं मी परमेश्वराला विनंती करत होतो, परंतु घटना येते त्यामुळे ती आपण कव्हर करायलाच पाहिजे, आपलं काम आहे ते. मग मी त्याचं अजून चौकशी केली, समजलं की ती घटना रावेर तालुक्यातली आहे आणि रावेर तालुक्यातून काही मजूर पपईच्या भरण्यासाठी मजुरीसाठी 2 ते 3 दिवसापासून, म्हणजे शनिवारी ते धुड्याला गेले होते नेरीला, आणि पपईचं ट्रक भरूनसना ते धुड्यावरून निघताना म्हणजे किनगाव नजदीक ते आले आणि किनगावला त्यांचा ट्रक जो आहे तो पलटी झाला आणि त्याच्यामध्ये जे काही ट्रकवरती बसलेले मजूर होते, म्हणजे मॅक्झिमम 14-12-21 जण होते टोटल, ते त्यापैकी 17-18 जणं ट्रकच्या वरती बसले होते, काही लोक कॅबिनमध्ये होते, आणि तो ट्रक खाली म्हणजे चारीमध्ये गेला आणि चारीमध्ये तो ट्रक पलटी झाला. त्या आयशर ट्रकमध्ये साधारण 12 टन पपई होत्या आणि ते जे वरती, म्हणजे सचिन, त्या ट्रकच्या वरती जे काही लोकं बसले होते ते लोकं आधी खाली पडले, त्यानंतर ते जे की 12 टन पपई त्याच्यामध्ये होते ते पपई त्या लोकांच्या अंगावरती पडला आणि त्याच्यावरती ट्रक गेला. त्या ट्रक गेल्यानंतर मग ती स्टोरी बाहेर आली आणि माहिती मिळाली, मग मी आपण बातमी आपल्या लाईव्ह ट्रेनच्या माध्यमातून फ्लॅश केली आणि ती लोकांपर्यंत पोहोचली. सकाळी दुःखद घटना, 7 वाजताचे मॅक्झिमम लोकांपर्यंत ती बातमी पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचून गेली होती. त्यानंतर मग मी मॅक्झिमम 8:30-9 दरम्यान थेट अबोडा गाठलं, अबोडाला गेलो मी, कारण की सर्वात जास्त डेट जे काही झाले त्या मजुरांचा तिथले मॅक्झिमम लोक हे अबोड्यातले होते. अबोड्यात मी गेलो आणि अबोड्यामध्ये सिच्युएशन पाहिली अबोड्यातली, अबोड्यातल्या लोकांच्या चेहऱ्यावर पूर्ण म्हणजे पूर्ण चेहऱ्यात त्यांचे म्हणजे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अश्रू दिसत होते, प्रत्येकाच्या घरात कोणीही जेवलेलं नव्हतं. शेतात जाणारे मजूर ज्यांच्या हातामध्ये काही जे काही शेतात जाण्याचं साहित्य ते घेऊन सना रस्त्यावर उभे होते की काय परिस्थिती झाली, कसं झाले, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हेच होतं की आपल्या गावातले किती लोक आहे आणि हे अपघात झाला कसा नेमके. ते झाल्यानंतर मग आपल्या यावलचे काही सहकारी आहेत त्यांनी तिकडनं रिपोर्टिंग केली की पण त्यांचे नावं बाहेर समोर आली, त्यापैकी अबोडा गावातले जवळजवळ 12 लोक तिच्यात निघाले आणि काही केरळाचे होते, काही रावेर शहर आणि युवरा. तर हे सर्व केरळातले सर्व आल्यानंतर सर्व नावं डिक्लेअर झाल्यानंतर गाव म्हणजे अक्षरशः काळ कसा तुटून पडतो हे मी जवळून अबोडा गावात बघितलं. शालिक, जेव्हा त्या गावातल्या लोकांना ही घटना कळली की एकाच गावातले इतके लोक एकाच वेळी या दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडलेले आहेत, काय नेमकी त्या गावात परिस्थिती होती आणि काय त्या घरवाल्यांची जी परिस्थिती होती की काय त्यांच्या घरात परिस्थिती, म्हणजे गावामध्ये गेल्यानंतर गावामध्ये ती परिस्थिती म्हणजे त्या लोकांचं म्हणजे पूरं गाव एकत्र झालं होतं, गावांमध्ये कोण किती गेलं, किती लोकं गेले आणि प्रत्येकाच्या घरात जाऊन होते. आता मी आपण गेले होते खुशी आणि ते दीपिका, त्या मुलींचे आई भाऊ मोठे आणि बहीण तिघही त्या ट्रकच्या पपईच्या याच्याखाली दाबून सना डेड झाल्या होत्या आणि त्यांनासुद्धा समजत नव्हतं की आपल्या घरात हे लोकं काय येत आहे, कशासाठी चौकशीसाठी येत आहे. प्रत्येकजण त्यांना तिथं गेलो, मी पण तिथं त्यांच्यासोबत त्या मुलींसोबत लहान लहान मुलींच्या समोर गेलो, त्यांना विचारलं मी की काय बेटा तुझं हे काय
तू कशासाठी उभी आहे, काय तुझी आई कुठे आहे, बाबा कुठे आहे? तर ते म्हणत की माझी आई मजुरीसाठी 2 दिवसापासून बाहेर गेली आहे. ते आता बाहेर आल्यानंतर, बाहेरून म्हणजे मजुरी करून आल्यानंतर, माझ्या गावाला आल्यानंतर मी आता त्या म्हणजे पैसे कमवून आल्यानंतर त्या मजुरीतून आम्ही जेवण करणार आहोत, येणार आहे. सर्व लोक तेच विचारत होते त्यांना, परंतु त्यांना हे माहिती नव्हतं की त्यांची आई, भाऊ, बहीण या जगात निघून गेलेले आहे, त्यांना सोडून या धरतीवरती एकट्यावरती राहून सांग. इतकी भयानक अवस्था ती होती. मलासुद्धा कसं तरी झालं, प्रत्येक गाव त्या मुलींची स्टोरी ऐकून सना त्या मुलींकडे पाहून रडत होतं. आणि ज्यावेळेस पूर्ण प्रेत त्यांच्या जे काही गावामध्ये आले, सचिन गाव म्हणजे त्या गावा पुरं गावातले लोक त्या पूर्ण म्हणजे त्या पुरं गावाची युनिटी आणि गावाची एकता आणि पुरं आजूबाजूचे काही अजून आजूबाजूचे गावाचे लोक होतं, रावेरवरचे लोक होते, सर्व त्या गावामध्ये गेले अभोड्यामध्ये. आणि त्या स्मशानभूमीमध्ये सर्व गावांनी सामूहिक चित्त्याचं म्हणजे अंत्यसंस्कार मी माझ्या डोळ्यांनी इथली असंच पहिल्यांदा बघितलं. जे अनेक लोक होते ज्यात अंत्यसंस्कार करताना काही लोकांना जाळण्यात आलं तर काही लोकांना पुरण्यात देखील आलेलं आहे, असं एक होतं याविषयी काय? आता ही म्हणजे आता त्या गावामध्ये तडवी समाज आहे आणि काही बौद्धिस्त समाज आहे, तर त्यामध्ये काही लोकांना जे लहान होते म्हणजे बालकं होते त्यांना दफन करण्यात आलं, आणि जे काही बाकीचे वय होते ज्यांचे 40-42 किंवा बँक जीवन 30-32 त्यांना अग्निडाग देण्यात आला. म्हणजे त्या गावामध्ये ती ज्या प्रोसिजर होती त्या प्रोसिजरनुसार त्यांना अंत्यसंस्कार करण्यात आला. परंतु गावांचं सिच्युएशन अशी होती की त्या गावामध्ये सकाळपासून मी कव्हरेजसाठी तिथं होतो, मॅक्झिमम 9 वाजेपासून मी तिथं संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत होतो. गावामध्ये एकानेही जेवण केलेलं नव्हतं, एका गावामध्ये एकानेचंही चूल पेटलेलं नव्हतं. इतकी भीषण आणि भयावह अवस्था मी पहिल्यांदाच अभोड्यात अनुभवली. शालिक असंही एक राजकीय जे लोक आहेत त्यांच्याकडून असा आरोप केला जातो आहे की ज्या वेळेस हा अपघात झाला 12:30 ते 1:30 दरम्यान हा जेव्हा अपघात झाला त्यावेळेस जे अपघातग्रस्त होते त्यांना लवकर मदत न मिळाल्यामुळे कदाचित जास्त लोकांचा मृत्यू झाला असं देखील चर्चा आहे, त्याविषयी काय? चर्चा अशी आहे की मॅक्झिमम तो जो आयसर ट्रक म्हणजे पपईनं भरलेला ट्रक चारेमध्ये पडला आणि तो दाबून तिच्यात पुरून जे काही डेड झाले, तर तिच्यातला एक तो जो काही जिवंत होता बहुतेक इरफान नाव होतं त्याचं, तर तो बाहेर आला आणि रस्त्यावरती त्याने मदत करता प्रयत्न केले जे काही गाडी येत जात, परंतु त्यांना असं वाटलं की ट्रक आहे आणि त्याच्यामध्ये पपई आहे तो भरून पडलेला आहे खाली, त्याच्याखाली काही लोकं आहेत, मजूर आहेत, डेड झाले, कोणाला त्याचा अंदाज नव्हता. त्याने खूप त्याच्या म्हणण्याप्रमाणे, आपल्याला तर आपण तिथं होतं नाही, परंतु त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचं म्हणणं असं आहे की बाबा मी खूप लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु कोणीच थांबलं नाही. कदाचित तिथं कधी कोणी थांबून गेले असते किंवा काही तिथं लोक जमा झाले असते आणि तो जो ट्रक आहे ते जे पपई बाजूला केले असते 2-3 तासात तर ते मॅक्झिमम वाचले असते काही लोक, परंतु दुर्दैवाने तिथं कोणीच थांबले नाही. शेवटी पोलीस तिथं आले. पोलीस आल्यानंतर त्याने सांगितले काही लोक इथं दाबले गेले, तेव्हा समजलं की या इथं 10-12 लोक ट्रकच्या खाली दाबले गेले आणि त्यांचा ओरगरून मृत्यू झालेला आहे. शालिक एक असंही म्हटलं जात आहे की यावल ग्रामीण रुग्णालयात जेव्हा त्या लोकांना आणण्यात आलं तिथं डॉक्टर वगैरे अवेलेबल नव्हते, अनेक सुविधा नव्हत्या, त्यामुळे देखील असा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे असं देखील बोललं जात आहे, ह्याबद्दल काय सांग? सचिन ठीक आहे, यावलचा विषय आहे तो, यावल ग्रामीण रुग्णालयात नेलं होतं. अयुबच्या म्हणण्यानुसार जे डेड बॉड्या होत्या त्या यावल ग्रामीणला नेण्यात आल्या होत्या आणि जे काही 2 गंभीर जखमी त्यांना ऑलरेडी जळगाव शिफ्ट करण्यात आलं होतं. राहिला प्रश्न डॉक्टरांचा, तर डॉक्टर तिथं अवेलेबल असायला हवे होते वास्तविक पाहिलं तर ग्रामीण रुग्णालयात. तर शासनाचा एक गव्हर्नमेंटचा वैद्यकीय अधिकारी कंटिन्यू 24 आवर्स राहतो माझ्या माहितीप्रमाणे, किंवा आपल्याला तर माहितीच आहे, तर तिथं असायला हवं होतं. काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला काही माहिती नाही, परंतु तिकडल्या अयुबच्या म्हणण्यानुसार तर होते बहुतेक. त्या गावातले जे लोक आहेत बहुतांश तरुण आहेत हे बाहेर जातात काम करायला, काय कारण आहे की त्यांना गावात रोजगार मिळत नसेल किंवा काय असं कारण आहे की त्यांना 200-300 किलोमीटर 150-200 रुपये कमवण्यासाठी एवढं लांब जावं लागतं? हा पण खूप महत्त्वाचा विषय आहे सचिन. मुळात रावेर तालुका हा केडी पट्टा आहे, रोजगारचं इथं समस्या आहेच पूर्वीपासून, परंतु आदिवासी पट्ट्यामध्ये जे काही आमचे 22 गावं ज्या पट्ट्यामध्ये आहे तिथे मुळात जास्त प्रॉब्लेम आहे रोजगारांचा. त्यांना रोजगारासाठी बाहेर जावं लागते, म्हणजे इथं मध्य प्रदेश असेल, तिकडे नाशिक असेल, धुळा असेल, अनेक 200-300 किलोमीटर प्रवास करून त्यांना पोटाची खडगी भरण्यासाठी 100-200 रोजाने काम करावं लागते आणि ते तिथे जातात. मुळात विषय असा आहे की इथे रोजगार अवेलेबल नाही आहे. आज मी तिथं बघितलं, म्हणजे कालच मी बघितलं, अनेकांना विचारलं की रोजगार हमी योजना काय आहे, त्यांना रोजगार हमी योजनेबद्दल काहीच माहिती नव्हती. शासनाची जे काही रोजगार हमी योजना ज्यातून प्रत्येकाच्या हाताला काम देण्याचं त्यांचं काही जो काही ध्येय आहे शासनाचं ते त्यांना माहितीच नाही होतं. मुळात आदिवासी पेसा भागातले गाव आहे तिथं त्यांच्यावरती शासन
अनेक लाखों रुपये खर्च करते, परंतु रोजगार मी काय आय डोंट नो, माहीतच नाही त्यांना। तर मुळात हा विषय की त्यांच्यापर्यंत शासनाच्या योजना पोहोचतच नाही आहे, माहीतच नाही। रोजगार हमीच्या माध्यमातून शासनाचा निधी पडून आहे, तहसीलला त्यांना माणसं मिळत नाही, आणि हे म्हणता आम्हाला रोजगार हमी योजना काय ती माहिती नाही। म्हणजे मुळात कुठेतरी समन्वयक नाही आहे, कुठेतरी शासनाचा आणि त्या मजुरांमध्ये प्रचार प्रसार नाही आहे, त्यांना कुठेतरी माहिती नाही आहे, म्हणून त्यांना आपलं परिवार, आपले मुलं, आपले लहान लहान सर्व काही गोष्टी घेऊन सना बाहेर शिफ्ट व्हावं लागतं आणि तिथं त्यांना रोजगारसाठी जावं लागतं। सचिन, ही सर्वात मोठी दुर्दैवी घटना आहे। शालिक, मी तुझ्याकडे येतोच थोड्या वेळाने, आपल्यासोबत रावेरचे ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय सांगाल की ह्या गावातील तो जो भाग आहे जिथं अपघात झालेला आहे त्या ठिकाणी नेहमी असे अपघात होत असतात अशी एक चर्चा आहे, ते मृत्यूचा सापळा म्हणून ते जो भाग आहे तो अनेकांकडून बोललं जात आहे, तुम्ही काय सांगाल? तर यासाठी तो जो अपघातग्रस्त भाग आहे, तो जो रस्ता आहे, त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे खबरदारी घेतली गेली पाहिजे। त्यात काही जर कॉर्नर वगैरे असतील तर ते सरळ करून वाहतूक कशी सुरळीत होईल, आणि अपघात प्रवण क्षेत्र म्हणून असे बोर्ड लावून आणि रस्त्याचं त्या ठिकाणी रुंदीकरण करून ती समस्या सोडवली गेली पाहिजे। नाही तर असे अपघात होत राहतील आणि अशा दुर्घटना होऊन लाख मोलाचे जीव बळी जातील, म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने यात तातडीनं पावले उचलावे। सर, हा एवढा मोठा अपघात झालेला आहे, जवळपास 15 मजूर यांचा मृत्यू झालेला आहे, काय वाटतं तुम्हाला ह्या अपघातासाठी कोण जबाबदार असं? ह्या अपघातासाठी त्यांचे पोटच जबाबदार आहे, त्यांना इथे रोजगार उपलब्ध नसल्यामुळे ते पोटाच्या भाकरीसाठी ते त्या भागात कामाला गेले आणि त्यांचा दुर्दैवी ह्या अपघातात मृत्यू झाला, त्यामुळे पोटाच्या समस्येमुळे त्यांना तिथे जावं लागलं आणि हा अपघात झाला। नाही, पण इथला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते 12 किंवा 13 टनने पपईची गाडी भरलेली होती, आयसर फुल भरलेला असताना मजुरांना तिथं बसवण्यात आलेलं आहे प्रामुख्याने, तर त्यामुळे कदाचित हा अपघात झालेला असता। जर त्या व्यापाऱ्याने जर त्यांना दुसरी व्यवस्था केली असती तर कदाचित झाला नसता, याविषयी काय वाटतं? प्रथम तर त्या गाडीमध्ये हे प्रवासी, हे जे मजूर आहे, ती गाडी जी आहे ती माल वाहतुकीची गाडी आहे, त्याच्यामध्ये जे मजूर आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र अशी गाडीची व्यवस्था त्यांनी करायला पाहिजे होती, हीच मोठी चूक आहे त्याच्यामध्ये। आणि त्यामुळे ते मजूर त्या पपईवरती बसले आणि पपई खाली गुदमरून त्यांचा मृत्यू झाला, म्हणून त्या गाडीवरती बसणं ही सर्वात मोठी चूक आहे। आणि जी गाडी आहे ती जुनी गाडी होती असं सांगतात, तर म्हणून आपल्या RTO विभागाने जो आता शासनाने नियम काढला आहे की जी सर्वात जुनी जी गाडी असेल त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे गाड्यांवरती, आणि त्या सार्वजनिक वाहतुकीच्यातून बाजूला काढल्या पाहिजे, त्यांना नष्ट केल्या पाहिजे। महत्त्वाचा एक अजून एक असा मुद्दा समोर येतो आहे, ह्या सगळ्या अपघाताकडे जर लक्ष दिलं तर त्या गावातील बहुतांश लोकांना कामं नसल्यामुळे त्यांना बाहेर असं कामाला जावं लागतं आहे, तर काय वाटतं तुम्हाला की ही समस्या त्यांची कशी दूर होईल? तर त्या भागामध्ये तो आदिवासी भाग आहे, तर त्या भागात आदिवासी बांधवांसाठी जे रोजगार हमी वगैरे जे काही कार्यक्रम आहे ते प्रभावीपणे राबवले गेले पाहिजे। आणि ह्या इथे रायगड तालुक्यात केळी उत्पादक क्षेत्र आहे, तर यामध्ये केळीवर आधारित उत्पादक काही कारखाने शासनाने राज्य सरकार केंद्र सरकार यांनी सुरू केले पाहिजे, त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळेल आणि त्यांचं स्थलांतर थांबेल असं मला वाटतं। धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल। शालिक, पुन्हा एकदा एक प्रश्न सगळ्यांच्या मनात जो उपस्थित होतो आहे तो एक असा आहे की ह्या अपघातानंतर तिथल्या काही लोकांशी आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा त्यांनी असं सांगितलं की ठीक आहे अपघात झालेला आहे, इतके लोक एका गावातले मेलेले आहेत, परंतु त्यांनी सांगताना असं सांगितलं की आमच्याजवळ काम नसल्यामुळे आमच्याजवळ दुसरा पर्याय नाही, आम्हाला परत त्या व्यापाऱ्याबरोबर जावं लागणार आहे, याविषयी काय? आता मुळात प्रश्न हा आहे त्यांचा की त्यांना म्हणजे त्या गावातला सर्व मुळात गहन प्रश्न असा आहे की रोजगार। आता त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्यापाशी आजच्या घडीला कोणताच पर्याय नाही आहे जॉब आपलं मजुरी केल्याशिवाय, आणि दुसरा विषय असा की त्यांना त्या व्यापारासोबत जावं लागेल। आज जर म्हणजे ठीक आहे, इट्स ओके, आज ते लोक मेले, खूप दुर्दैवी घटना असं व्हायला नको होतो, ती घटना झाली, परंतु आता त्यांना त्या व्यापारासोबत जावं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे। त्याच्या दुसरा त्यापाशी पर्याय कोणता आहे? आता आज जर नाही गेलं तर भुकेले मरतील, त्यांना काही साधन त्यांच्यापाशी नाही आहे, पैसे त्यांना ते आज कोणी कोडून द्यायचं, घर चालवायचं आहे, मुलांचं शिक्षण असेल, बाकीच्या गोष्टी असेल, ते कसे करतील?
हा त्यांच्यापाशी मोठा प्रश्न आहे. म्हणून त्यांना जरी परिस्थिती सिच्युएशन गंभीर असली, डेंजर असली, भीती म्हणत असली, तरीसुद्धा मला असं वाटतं की ते रिस्क घ्यायला तयार आहे. कारण पोट त्यांना मुख्य कारणीभूत आहे. जे काही सिनियर रिपोर्टर देवला पाटीलने सांगितलं की पोट कारणीभूत आहे, तेच मला पण वाटते की पोट हेच सर्वात मोठं त्यांचं एक दुखणं आहे आणि त्याच्यामुळेच त्यांना तिथं जावं लागते. आपण बघितलं की कोरोनाच्या काळात अख्खं जग बंद होतं, अनेक व्यवसाय ठप्प झालेले होते. ज्यावेळेस देश हा कोरोनाने लढत होता त्यावेळेस हे लोक त्यांच्या भुकेसाठी लढत होते आणि त्यावेळेस सरकारने कोरोनाच्या काळात अनेक लोक भूकमरीने त्यांना त्रास वगैरे झाला आहे. परंतु ह्या लोकांचं हे दररोजचं आहे, कारण हे जर काम करतील तरच त्यांना रोजगार मिळेल अशी एक परिस्थिती आहे. तर आपण असं म्हणू शकतो की लॉकडाऊनचे बळी असू शकतात, काय वाटतं तुम्हाला? 100% असंही म्हणू शकता आपण, परंतु आज आपण याच्यावर टिप्पणी करणे योग्य नाही. कारण की ते घटना अपघात आहे, अपघातात ते डेथ झालेले आहे आणि ते त्यांच्या म्हणण्यानुसार, म्हणजे तुम्ही पण होते सोबत सचिनराव, त्यांचं म्हणणं असं की आम्ही अनेक वर्षापासून हे कामं करतो आहे, म्हणजे पपईसाठी ते काम करतात. ह्या भागामध्ये 4-5 प्लांट असे पपईचे की ते तिथं इथले ज्या आदिवासी पट्ट्यातलेच मजूर काम करतात आणि ते पपई आणणे, तिथे तयार करणं, बाकीचं ते काही साधन असेल ते तिथपर्यंत ते काम करतात. त्यांचा उदरनिर्वाह जो काही पपईच्या मजुरीवर चालतो असं त्यांच्या तिथं गेल्यावरती समजलं. मुळात प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणता की आता हे बळी कशाचे आहे, याला तुम्ही अपघाताचे पण बळी म्हणू शकता, याला तुम्ही रस्त्यांचे पण बळी म्हणू शकता, याच्यात तुम्ही ड्रायव्हरचं निष्काळजीपणा म्हणू शकता आणि ओव्हरलोडचे पण बळी आहे. ह्या सर्व गोष्टी याला जबाबदार आहे माझ्या माहितीप्रमाणे किंवा आपल्या लाईव्हच्या माहितीप्रमाणे. तो जो काही आरोपी आहे ट्रक ड्रायव्हर, त्यांच्यावरती आणि त्यांच्या जे काही व्यापारी, त्याच्या सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा पण दाखल झालेला आहे. कालच्या दिवशी त्यांना अटक पण झालेली आहे, पण अटक होऊन त्यांना न्याय मिळणार नाही. त्यांना काहीतरी, यांना काहीतरी भरीव मदत आणि दुसरा विषय असा की त्यांच्या रोजगाराची समस्या, हे दोघे सोडवले पाहिजे प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधीने, असं माझं वैयक्तिक मत आहे. आपण बघितलं की एकाच घरातले बहुतेक लोक हे मृत्युमुखी पडलेले आहे. तिथं पद्मावती वाघ आणि त्यांचं नातू हे दोनच जण आता त्या ठिकाणी आहेत. तर त्यांचा जर रोजगाराचा प्रश्न मिटला तर त्यांचे उपजीविका करण्यासाठी एक सरकारचं एक योग्य पाऊल ठरेल असं वाटतं का सचिन? आता त्यांचं म्हणणं, त्या पद्मावती वाघचं म्हणणं असं आहे की माझी एक लहान नातू आहे, त्यांचा मुलगा आणि सून आणि अजून एक मुलगा, असे 3 जण त्यांच्या घरातून डेट झालेले आहे. आणि त्या आजीचं म्हणणं असं आहे की बा आता मी आहे तोपर्यंत ठीक आहे, या मुलांचं उपजीविका भागवेल मी, परंतु पुढे काय? पुढे हा खूप गंभीर प्रश्न आहे त्या मुलांचं, भविष्याचा किंवा भौतिक शिक्षणाचा. शिक्षण तर आपल्यावाला आपण ग्राउंड केला, तिथं शिक्षण त्यांना माहिती नाही, शिक्षणाच्या बाबतीत त्यांना काही माहिती नाही. शिक्षण जे काही डेट झाले, मॅक्झिमम 70% ते 80% मुलं हे शिक्षण घेतलेलं नाही, इतकी भयावस्था आहे. शासन आदिवासी बांधवांकरता खूप काही निधी आहे, तर आपल्याला काही सांगण्याची गरज नाही, सर्वांना माहिती आहे. परंतु त्यांना शिक्षण पण नाही, इतक्या कमी वयात त्यांना पोटासाठी बाहेरगाव जावं लागते, मुलांना घेऊन बाहेरगावला जावं लागते. तर त्यामुळे कुठेतरी याची पर्यायी व्यवस्था झाली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. आताच आपण ह्या दोघांशी चर्चा केल्यानंतर आपल्या अनेक गोष्टी लक्षात आल्या असतील, परंतु जेव्हा आम्ही पहिल्यांदा गावात गेलो त्यावेळेस गावात कुठल्याही लोकप्रतिनिधीचं चांगलं लक्ष दिसत नाही, अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचं त्या गावकऱ्यांनी आम्हाला सांगितलं आहे. तिकडे रोजगाराच्या अनेक समस्या आहेत, गावात अनेक लोकांकडे शेती नाही, त्यामुळे त्यांना मजुरी करावी लागते. मजुरीत पण महत्त्वाचं म्हणजे रावेर हा भाग जरी केळीसाठी प्रसिद्ध असला तरी ह्या दिवसांमध्ये केळी कामगारांना ह्या ठिकाणी काम नसल्यामुळे त्यांना धुळे नंदुरबार सारख्या ठिकाणी पपई तोडण्याच्या कामासाठी जावं लागत आहे. त्यात अनेक शालिकने जसं सांगितलं की अनेक मुद्दे आहेत, या अपघाताला अनेक बाबी या जबाबदार आहेत, परंतु जर ह्या लोकांना जर त्यांच्या गावातच रोजगार मिळाला असता तर कदाचित त्यांना इतक्या लांब जायची गरज पडली नसती. दुसरा मुद्दा असा पण समोर येतो आहे की अनेक जे कामगार आहेत ते कामगार त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, जसं कोरोनाच्या काळात आपण बघितलं की अनेकांना रोजगार मिळत नव्हता, परंतु यांचा रोजगाराचा हा प्रश्न हा कोरोनासाठीच मर्यादित नाही तर हा प्रत्येक वर्षी त्यांना रोजगारासाठी लढा द्यावाच लागतो. त्यांना त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा त्यांना पूर्ण करण्यासाठी जावं लागतं. बऱ्याच वेळेस असं होतं की काम हे दूर असल्यामुळे 2-3 दिवस लागत असल्यामुळे
त्यामुळे त्यांना त्यांचे लहान मुलं, त्यांचे पत्नी असं कुटुंबसुद्धा त्यांना सोबत घेऊन जावं लागतं. आता जो अपघात झालेला आहे यात 15 जण जे मृत्युमुखी पडले, यात एका कुटुंबाचे अनेक जण आहेत, ते ह्याच गोष्टीमुळे त्या ठिकाणी झालेले आहेत. अशा अनेक या ठिकाणी सुविधा आहेत. या ठिकाणी तरुण देखील खूप तरुण जे मुलं आहेत ते देखील आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. परंतु त्यांच्यात अनेक ज्या सरकारी योजना आहेत किंवा इतर जे काही महत्त्वाचे योजना असतात त्याविषयी त्यांना काहीही माहीत नाही. त्यांच्या त्याच्याबद्दल अवेअरनेससुद्धा त्यांच्यात दिसून आलेलं नाही आहे. माझ्यासोबत शालिक आला होता आणि आम्ही दोघांनी त्या गावात जाऊन परिस्थितीचा जेव्हा आढावा घेतला, त्या गावात अत्यंत शोकाकुल असं वातावरण आहे, अत्यंत सुन्न करून देणारी घटना आहेत. गावातल्या अनेक लोकांनी जेवण देखील केलेलं नाही आहे. ज्या घरातले लोक मेले त्यांना गावातल्या लोकांनी त्यांच्या घरून थोडंफार काहीतरी खाण्याचे पदार्थ वगैरे त्यांना पुरवले आणि अंत्यसंस्कारासाठीसुद्धा गावातल्या लोकांनी काही तिथल्या जे प्रतिष्ठित मंडळी आहेत त्यांनी मदत केली आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार झालेले आहेत. आपण बघितलं की शासनाने त्यांना मदत घोषित केलेली आहे, परंतु जर त्यांचा रोजगाराचा प्रश्न आणि त्यांच्या मूलभूत गरजांचा जो प्रश्न आहे तो जर कमी झाला तर कदाचित असे जे अपघात आहे हे अपघात देखील कमी होतील. आपण बघितलं की अनेक जे लोक आहेत ते बाहेर जातात, त्यांना प्रामुख्याने जळगावात पपई आणि केळीचे जे असंघटित कामगार आहे या कामगारांचा देखील मुद्दा खूप मोठा आहे. कामगार जे आहेत ह्या कामगारांकडे लक्ष नाही. जसं ऊस तोडणी कामगार असतात त्यांच्या मुलांना मूलभूत सुविधा शिक्षण वगैरे पुरवलं जातं, त्याच पद्धतीने ह्या भागातला जो आदिवासी समाज आहे तो देखील बहुसंख्य समाज मजुरी करतो आणि त्यांच्याकडे देखील लक्ष दिलं जावं अशी देखील मागणी काही कामगार नेत्यांकडून होत आहे. माझ्या सहयोगी रिपोर्टर शालिक महाजन सह सचिन गोसावी, लाईव्ह ट्रेंड न्यूज, जळगाव.